अहमदनगर महानगरपालिकेनं केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि राज्य शासनाच्या वसुंधरा अभियानामध्ये भाग घेतलाय. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी बैठक घेऊन खातेप्रमुखांना मार्गदर्शन केलं. स्वच्छ सर्वेक्षणचे प्रकल्प अधिकारी राहुल अहिरे आणि सौरभ जाधव यांनी सादरीकरण केलं. प्रत्येकानं फील्डवर जाऊन काम करीत नगरमध्ये उत्कृष्ट काम करावं असं आवाहन मायकलवार यांनी केलं. आपल्याला विदितच आहे की आता पुनः स्वच्छता संरक्षण त्याच्या पाठोपाठ वसुंधरा सफाई मित्र हे सगळे कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला कार्यक्रमात अंतिम भाव घेण्याकरता बरंचसं कामकाज आपल्याला महानगरपालिकेकडून करणं अपेक्षित आहे. तर त्या योगाने आजच्या साप्ताहिक बैठकीमध्ये शहर स्वच्छता या संदर्भात या सर्वेक्षणाच्या अंतर्गत काय गोष्टी करावयाची आवश्यकता आहे त्या गोष्टीसाठी आपण जे टेक्निकल स्टाफ किंवा जे मास्टर स्टाफ नेमणूक केलेलं होतं त्याच्या अनुषंगाने आजच्या खातेप्रमुखाच्या बैठकीमध्ये त्या गोष्टीचा वापर केला, जेणेकरून सर्व खातेप्रमुख व आपल्या झोनल अधिकारी आणि तिथल्या सफाई अधीक्षक यांच्या अनुषंगाने ह्या टोटल स्कीमच्या अंदर सर्वेक्षणाच्या अंतर्गत कोणत्या बाबी आपल्याला जाणीवपूर्वक पालन करायचं आहे आणि त्याच्यावर काय कारवाई करणं अपेक्षित आहे ही सर्व बाबीचा पूर्ण माहिती व्हावी सगळ्यांच्या खात्याप्रमुखाच्या ते तळागाळापर्यंतच्या लोकांचा जे काम करतात यांची संकल्पना क्लिअर होण्याकरता आपण ती बैठक आयोजित केलेली होती. आणि या बैठकीनंतर प्रत्येकाला आपला रोल काय असणार आहे आणि त्यांनी काय कारवाई करणं अपेक्षित आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच नागरिकांनासुद्धा याद्वारे विनंती की ह्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या पुढचा जो टप्पा आहे जो आपण डबल ODF व 3-star मानांकिंगच्या पेक्षा आपल्याला पुढे जायचं आहे तर यामध्ये नागरिकांनीही बरंच सपोर्ट महानगरपालिकेचे कर्मचारी व नगरपालिकेला करणं अभिप्रेत आहे. कारण की नजीकच्या कालावधीमध्ये ह्या सर्वेक्षणाकरता जी टीम येणार त्या टीमसुद्धा प्रत्यक्ष नागरिकाचा सहभाग व त्यांनी जे काही उत्तर देणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने ती तयारी करावी लागणार आहे आणि नागरिकांनासुद्धा उत्सुकपणे आपल्याला या कार्यामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्याला पुढचा जो रेटिंग आहे तो रेटिंग आणि आपला सध्याचा मानांकित त्यामध्ये त्या जडणघडणीमध्ये भाग घेऊन तो कायम तर ठेवायचंच आहे परंतु त्याच्यापेक्षा वरच्या रेटिंगला जाण्यासाठी काय करावं लागणार आहे हे आपल्या दारापर्यंत आपल्यापर्यंत कर्मचारी पोचतील त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना सहकार्य करावे हीच विनंती. यावेळी उपायुक्त डॉक्टर प्रदीप पठारे, संतोष लांडगे, सहायक आयुक्त राऊत, परिमल निकम, राम चारठणकर, प्रवीण मानकर, रोहिदास सातपुते, डॉक्टर अनिल बोरगे, डॉक्टर नरसिंग पैठणकर, अभियानाचे शहर समन्वयक लक्ष्मण लांडगे, मेहर लहारे, अशोक साबळे, वैभव जोशी, श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, प्रभाग अधिकारी आदी उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.